कांग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खड़गे ने अपने गृह क्षेत्र कलबुर्गी में जनता से भावुक अपील की है, जहां कहा कि भले ही वे लोकसभा चुनाव में पार्टी उम्मीदवार के पक्ष में वोट ना करना चाहते हो, लेकिन अगर उन्हें लगता है कि मैंने उनके लिए काम किया है तो कम से कम मेरे अंतिम संस्कार में शामिल हो जाना। जिस पर प्रतिक्रिया देते हुए नेता प्रतिपक्ष विजय वडेट्टीवार ने कहा कि खड़गे सच्चे देशभक्त हैं और उन्हें लगता है कि देश की 70% जनता के अधिकार संविधान के सुरक्षा कवच में है, इसलिए शायद जनता से उन्होंने यह अपील की हो। प्रत्येक व्यक्तीला या देशातील जो देशप्रेमी आहे, राष्ट्रप्रेमी आहे, देशभक्त आहे, सच्चा दोगला नाही, इंग्रजाचे पाय चाटून देशभक्त म्हणणारे नाही, खड़गे साहेब हे सच्चे देशभक्त आहे आणि त्यांना वाटतं की ह्या देशाचा संरक्षणचा कवच काय आहे तर तो संविधान आहे आणि तो संविधान जर गेला तर या देशातील ओबीसी दलित आदिवासी यांचा सुरक्षा कवचच मोडून पडेल आणि म्हणून तो जर मोडला तर या देशातील 70% जनता ही निराधार होईल, त्यांना कोणाचाही आधार नसेल, तो आधार केवळ संविधानाचा आहे। त्यामुळे कोणालाही वाटतं या देशातील देशप्रेमी माणसाला, राष्ट्रभक्त माणसाला, की आपला संविधान वाचावा आणि आपला देश वाचावा, देशापेक्षा सर्वोच्च सत्ता मानणारे आता हे पापी या देशाच्या सत्तेवर बसलेले आहे, त्यामुळं प्रत्येक आणि पांघरले कातडं याचं घालून वाघासारखं डखरत आहेत, पण ते लोकांच्या पुढे आता सगळं उघड झालं आहे। खड़गे साहेबांनी जी भूमिका मानली किंवा साथ घातली ती स्वतःसाठी नाही तर या देशाच्या रक्षणासाठी आहे, हा देश सुरक्षित ठेवण्यासाठी आहे, देशातील बहुजनांचा हक्क हा सुरक्षित ठेवण्यासाठी घातलेली साद आहे असं मी मानतो।